हॅलो गाईज, कशा आहेत सगळे? आय होप सगळेच बरे असणार. तर आपण शेवग्याच्या शेंगांची भजी बनवणार आहोत. तर चला मग आपण आहे ना कशी करायची ती बघूया. मी ते शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ते पहिला एक मिनटासाठी पाण्यामध्ये मी शिजवून घेतल्यात. शिजवताना त्याच्यामध्ये चिमूटभर मी मीठ टाकून घेतलं आणि याच्यावरचे आहे ना सगळे सालवी काढून घेतले आणि बी पण काढून घेतले. तर त्यासाठी लागणारा साहित्य, मी इथे आलं आणि लसणाची पेस्ट घेतली, चवीपुरतं मीठ, लाल तिखट, हळद, तांदळाचं पीठ आणि एक वाटी मी बेसन घेतले आणि त्यासाठी लागणारं तेल. मी ते बेसन घेतले एक वाटी. त्याच्यामध्ये मी एक चमच तांदळाचं पीठ टाकते. तांदळाचं पिठाने आपले ना भजी कुरकुरीत होतात. अळ लसणाची पेस्ट, अर्धी चमच हळद, चिमूटभर लाल तिखट, चवीपुरतं मीठ. आपण त्यामध्ये पाणी टाकून बॅटर आहे ना आपलं मिक्स करून घेऊया सगळे एकत्र. बॅटर आहे ना ते ना पूर्णपणे व्यवस्थित फेटून घेऊयात. त्याच्यामध्ये ना घुटली राहता कामा नये. अशा प्रकारे ना आपलं बॅटर आहे ना एकदम व्यवस्थित फेटून झालेलं आहे. बघा अशा डायरेक्शन मध्ये आपण फेटून घेतलं एवढ्या क्वांटिटी मध्ये आपलं असे ज्यामध्ये आपलं पीठ पाहिजे. आपलं आहे ना तेल तापले की नाही त्यासाठी ना मी पहिला चेक करून बघते. हे ना तर पीठ वरती तरंगले तर आपलं आहे ना तर पीठ तयार आपलं. तर आपण त्यामध्ये ना भजी सोडायला तयार करू. तर भजी सोडायला घेऊया. आपण आहे ना दुसऱ्या बाजूने पळटी करून घेऊयात. एक साईडनं आपलं शिजून झालेलं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे आपल्या शेवग्याच्या शेंगांची भजी तयार झाली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. खूप सुंदर आणि कुरकुरीत अशी लागते आणि खायला तर खूपच मजा येते. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सांगा कमेंट करून की भजी कशी झाली आहे ते. बाय बाय.